बहुजन विकास आघाड़ी अध्यक्ष लोकनेते श्री हितेंद्र ठाकुर, प्रथम महापौर श्री राजीव पाटील, प्रथम महिला महापौर सौ प्रवीणा हितेंद्र ठाकुर, युवा आमदार श्री क्षितिज ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यात पेट्रोल डिझेलचे वाढत्या भावामुळे रिक्षाचे दर वाढले असून नोकरदार सर्वसामान्य नागरिक महिला वर्ग मुले यांना ज्यादा आर्थिक भुदड बसत असल्यामुळे मनवेल पाडा विभागातील नागरिकांच्या मागणीनुसार संघटक सचिव माजी नगरसेवक श्री अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती श्री प्रशांत राऊत व माजी नगरसेविका सौ मीनल पाटील, सौ चिरायू चौधरी, सौ संगीता भेरे, सौ हेमांगी पाटील, सौ रजनी पाटील यांनी वसई विरार शहर महानगरपालिका मान्य आयुक्त साहेब व मान्य परिवहन सभापती श्री प्रितेश पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे वसई विरार शहर महापालिका परिवहन सेवेच्या विरार स्टेशन, सबवे, गिरिबिहार चौक, डी मार्ट, चैतन्य हॉस्पिटल, मोहक सिटी, विवा जागिन, मनवेलपाडा तलाव, कारगिल रिक्षा स्टँड, विरार स्टेशन या मार्गावरील बस सेवेचा शुभारंभ युवा आमदार श्री क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 10 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता मनवेलपाडा तलाव जिल्हा परिषद शाळेजवळ करण्यात आला. या समयी संघटक सचिव मान्य नगरसेवक श्री अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती श्री प्रशांत राऊत, ज्येष्ठ नगरसेवक श्री बी बी गमरे, श्री महेश पाटील, माजी नगरसेविका सौ मिनल पाटील, सौ चिरायू चौधरी, सौ संगीता भेरे, सौ हेमांगी पाटील, सौ रजनी पाटील, परिवहन समिति सदस्य श्री वसंत बरे, श्री स्वप्नील कवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री भालचंद्र पाटील मामा, श्री सदानंद पडवळ, श्री रमेश वर्तक, श्री सचिन पाटील, संत नगर फेडरेशन, मनवेलपाडा सामाजिक संघटना, विष्णु विहार फेडरेशन, जय श्री जगन्नाथ नगर, विवा जागिंड कॉम्प्लेक्स, कोकण नगर रहिवासी संघ, आईबाबा नगर रहिवासी संघ, सह्याद्री नगर सेवा संस्था, एकता नगर वेलफेअर असोसिएशन, नानानानी सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी व सदस्य, मनवेलपाडा विभागातील सर्व रहिवासी, बहुजन विकास आघाडी विभागीय कमिटी पदाधिकारी सदस्य, महिला मंडळे, कार्यकर्ते, वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.